कोणाला सुरुवात केली आज दुसरा दिवस आहे काय सांगा त्यात ते यू द्याल भाऊ. काल तुम्ही प्रेसमध्ये म्हटलं होतं की आमदार म्हणायची लाज येते म्हणून. गेल्या 1.5 महिन्यापासून या हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा त्रास देण्याचं काम हे महाविकास आघाडी करत आहे आणि शेतकऱ्यांना न सांगता त्यांना कुठल्या प्रकारचे बिलं न देता त्यांची लाईन कापल्या जात आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त गावातली लाईन कापली. पहिले शेतकरी अडचणीत आहे. मागच्या वर्षी सोयाबीन झालं नाही, कापूस झालं नाही, 90% नापिकी झाली. त्याची मदत सरकारनं अजून दिली नाही आणि यावर्षी जे आता जुने पुराने पैसे काढून सक्तीची वसुली सुरू केली आहे आणि लाईन बंद सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांचं आता पीक उभं आहे, गहू उभा आहे, चणा उभा आहे, कोणाचा भाजीपाला आहे, कोणाचा ऊस आहे, कोणाचा भुईमुंग आहे, अशा वेळेला ही लाईन कापत आहे. विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला, विधानसभेमध्ये उत्तर देताना माजी उपमुख्यमंत्री श्री पवारसाहेब अजितदादांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 1 ते 5 एप्रिलपर्यंत कोणाची लाईन कापणार नाही आणि हा शब्द त्यांनी विधानसभेमध्ये दिला आमच्या प्रश्नाला उत्तर आला आणि विधानसभेचं अधिवेशन झाल्याबरोबर इकडे लाईन कापणं सुरू केली. असं हे सरकार आहे आणि म्हणून आज शेतकरी, हजारो शेतकरी आम्हाला फोन करत आहे की आम्ही आता कसं करायचं, आमचा गहू वाळत आहे आणि म्हणून आता आमदार म्हणून लाज वाढायची वेळ आलेली आहे. आमदार म्हणून तर आम्ही काही करू शकत नसेल. जो अन्नदाता आहे, जो शेतीचं अन्न पिकवतो त्याचं अन्न आम्ही सर्वजण खातो आणि त्याला अडचणीत टाकण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहे. आज मला आमदार म्हणून या ठिकाणी आत्मविश्वास करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बसलेलो आहो. एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला कसं उठवायचं आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलेलो आहो. हजारो लाखो शेतकरी जेलभरो आंदोलन करतील पण हे सरकार निषेध करू आम्ही. सरकारने तातडीने ज्यामध्ये पावलं उचलण्याची गरज आहे. हो, आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी कोणी भेटायला आलं होतं का, काही चर्चा झाली का? आज माझा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. काल मी या ठिकाणी पूर्ण 10 तास बसलो. आजही मी आता बसलेलो आहो माझ्यासोबत. काल 65 सरपंच होते, आजही माझ्यासोबत सर्व सरपंच आहे, सर्व गावातले सन्माननीय नेते आहे. पण अजूनपर्यंत कोणीही काही अजून दखल घेतलेली नाही. मी वाट पाहत आहो, याच्यातून तोडगा काढा, शेतकऱ्यांना न्याय द्या. तुम्हाला वसुली करायच्या नंतर पैसे मागा, आज पहिले शेतकऱ्याचं पीक वाचवा ही माझी मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे मागच्या वर्षी जी नापिकी झाली 33% जास्त मागच्या वर्षीचं या ठिकाणी नुकसान आहे आणि त्या निकषामध्ये बसून जिल्हाधिकारी वर्धा यांनी रिपोर्ट पाठवलेला शासनाकडे आणि पूर्ण वर्धा जिल्ह्याचे 178 कोटी रुपये सोयाबीन आणि कापसाचे मिळून हे शासनाकडे प्रलंबित आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटले मग वर्धा जिल्हा सुटला का? वर्धा जिल्हा नकाशामध्ये नाही का? महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्हा नकाशा नाही का? अरे माझा वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर्धेत झालेल्या आहेत आणि असं असताना जी मदत इतर जिल्ह्याला मिळाली ती वर्धा जिल्ह्याला का नाही, हा माझा प्रश्न आहे. माननीय पालकमंत्र्याला, माननीय कृषी मंत्र्याला, माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तातडीने या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब त्यांच्या खात्यात जमा करावे ही विनंती.